मित्रांनो, झोपीत स्वप्न सर्वजण पाहतात. झोपीत आपण काल्पनिक जगाला वास्तविक असल्यासारखे बघतो. स्वप्नात आपण वेगवेगळ्या भावनांचा अनुभव करतो. आपण म्हणतो की झोपीत शरीर आणि मेंदूला आराम देत असतो, पण आपले मेंदू झोपल्यानंतर पण ऍक्टिव्ह राहते. स्वप्नाची खास गोष्ट म्हणजे स्वप्नात आपण त्याच गोष्टी बघतो जे आपण अगोदर कधी पाहिल्या असतात. आता त्या माणसांना किंवा ठिकाणांना आपण टीव्हीत बघलो असेल किंवा दैनिक आयुष्यात किंवा लहानपणी बघलो असेल नाहीतर मोठे होऊन बघलो असेल, त्यांच्या प्रतिमा व आवाज आपल्या मेंदूच्या लॉंग टर्म मेमरीत कायम सेव्ह असतात, ज्यामुळे आपल्याला स्वप्नात ते दिसतात. कधी कधी असं पण होते की स्वप्नात आपल्याला अशा काही आकृत्या दिसायला लागतात ज्या आपण अगोदर कधीच पाहिलो नसतो. तर त्याचं कारण आहे की आपले मेंदू फार क्रिएटिव्ह आहे. आपले मेंदू मेमोरीत साठवलेल्या प्रतिमेला एडिट करून नवीनच काहीतरी तयार करतो. म्हणून जे माणसं जन्मता आंधळे असतात त्यांना स्वप्नात फक्त आवाजच ऐकू येत असतात, कारण त्यांच्या डोक्याच्या मेमोरीत कसलीच प्रतिमा नसते जिला मेंदू एडिट करून स्वप्नात दाखवू शकेल. तर मित्रांनो, आता आपण स्वप्नांच्या काही रहस्यांबद्दल जाणून घेऊया. स्लीप पॅरालायसिस. आपल्या झोपेचे चार स्टेज असतात, त्यातला एक रेम म्हणजे रॅपिड आय मुव्हमेंट. या अवस्थेत आपल्या डोळ्यांची बुबुळे वेगाने फिरत असतात आणि तेव्हाच आपण स्वप्न बघत असतो. रेम अवस्थेतच आपण स्लीप पॅरालायसिसचा अनुभव घेतो. यामध्ये आपली बॉडी पॅरालाइज मोड मध्ये असते, म्हणजेच आपले संपूर्ण शरीर कसली हालचाल करू शकत नाही, तरी पण आपले मेंदू ऍक्टिव्ह असते. काही जण या अवस्थेत अचानक जागे होतात, पण ते कसलीच हालचाल करू शकत नाही. ही अवस्था जागे झाल्याच्या 5 मिनिटांपर्यंत असू शकते, जोपर्यंत त्यांच्या मेंदूचे ते भाग चालू होत नाहीत जे चालण्या फिरण्यासाठी कारणीभूत असतात. प्रेमोनिशन. कधी कधी स्वप्नात आपण भविष्यात होणाऱ्या घटनांना अगोदरच पाहून घेतो. बऱ्याच वेळेस नैसर्गिक आपत्तीला आपण स्वप्नात अगोदरच पाहून घेतो, पण त्यांना आपण जास्त वेळ लक्षात ठेवू शकत नाही, कारण जागे झाल्याच्या 5 मिनिटांनंतर आपण 90% स्वप्न विसरून जातो. म्हणून काही जणांना कधी कधी काहीतरी घडणार आहे असा आभास व्हायला लागतो. ड्रीम्स इन्स्पायर्ड आयडियाज. कधी कधी स्वप्नामुळे आपल्याला नवीन नवीन आयडियाज सुचतात. आपल्या दैनिक आयुष्यात असे काही शोध आहेत जे स्वप्नांमुळेच निर्माण झाले आहे. इलिया धव यांनी स्वप्नातच शिलाई मशीनचा शोध लावला होता. जेम्स वॉटसननी स्वप्नात खूप नागमोडी पायऱ्या पाहिल्या होत्या आणि वास्तविक जीवनात त्यांनी त्यांचा मित्र फ्रान्सिस क्रिक सोबत DNA शोध लावला. लोकप्रिय डायरेक्टर जेम्स कॅमेरॉन जेव्हा आजारी होते तेव्हा त्यांनी स्वप्नात एक रोबोटला एका अग्नीच्या स्फोट मधून बाहेर निघताना पाहिले, तेव्हा त्यांनी टर्मिनेटर चित्रपट काढले. आणि असे कितीतरी शोध आहेत जे स्वप्नांच्या माध्यमातून निर्माण झाले आहे. ल्युसिड ड्रीमिंग. ल्युसिड ड्रीमिंगच्या अवस्थेत आपल्याला माहित असते की आपण स्वप्न पाहत आहोत. ल्युसिड ड्रीमिंग म्हणजे आपण सुपर हिरो असतो, कारण या स्वप्नांना आपण स्वतः कंट्रोल करत असतो. पण ल्युसिड ड्रीमिंग करण्यासाठी आपल्याला खूप प्रॅक्टिस करावी लागते. कधी कधी आपल्याला माहित असते की आपण स्वप्न पाहत आहोत, तरी पण ल्युसिड ड्रीमच्या अवस्थेत असे वाटायला लागते की हे स्वप्न नसून वास्तविकता आहे. आणि कधी कधी वास्तविक जीवनात पण वाटते की हे खरोखर नसून स्वप्न आहे, कारण वास्तविक आयुष्यात असे काहीतरी घडून जाते ज्यावर आपला विश्वास बसत नाही. म्हणून अशा वेळेस तुम्ही कोणताही निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम तुमच्या चालू आयुष्यावरच होतो. म्हणून कोणत्याही निर्णय घेण्या अगोदर एकदा ही गोष्ट परखून घ्या की तुम्ही स्वप्नात आहोत की वास्तविकतेत. हे जाणून घेण्यासाठी एक ट्रिक आहे, तुम्ही कोणते तरी पुस्तक वाचा किंवा घडीवर वेळ पहा, कारण ल्युसिड ड्रीमच्या अवस्थेत आपली कोणत्याही वस्तूला समजून घेण्याची क्षमता नष्ट होते. म्हणून पुस्तकात वाचलेले शब्द किंवा घडीमध्ये पाहिलेला वेळ दरवेळेस वेगळा दिसेल. हा पण जर घडीमध्ये 4-5 सेकंदाचा फरक पडला असेल तर ठीक आहे, पण 1-2 तासाचा फरक अचानक पडला तर समजून घ्या की तुम्ही वास्तविक आयुष्यात जगत नाही आहात. पण मित्रांनो, ल्युसिड ड्रीमिंगचे खूप काही फायदे पण आहेत, जसे की असे स्वप्न ज्यात तुम्ही तुमच्या अडचणी सोडवत आहात तर त्यामुळे तुमची स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढतो. आणि जसे की आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की ल्युसिड ड्रीमिंग मध्ये तुम्ही तुमच्या स्वप्नांना तुमच्या हिशोबाने कंट्रोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला झोप पण चांगली लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये कोणती नवीन माहिती कळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या फेसबुक व व्हॉट्सअपवर शेअर करून टाका. आणि या चॅनलला पण सबस्क्राईब करून साईडच्या बेल आयकॉनला क्लिक करा. याचा एकच फायदा असा होईल की मी कोणत्याही नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून तो व्हिडिओ तुम्ही लगेच पाहू शकाल.